तर बाहेर यायच्या त्या उरकायच्या असं पटपट. आज मिरचे तोडायचे ते लाल स्वयंपाक करून घेते. आता मी बाहेर बघू काय करतात मुलं. ठीक आहे बाय आले ते आणि बायांनी मुलांना खायला आणलं तिथं कुरकुरे राधाला. चला तर मग जायचं आता. हा मिरच्या तोडायचे ते लाल. तर आता चाललो आहे. आता आम्ही खाली कागद घेतलं आहे तर पाट्या घेतल्या. या वर्षांनी मी पाट्या घेऊन गेले खाली. घरची कामं सगळी आवरून झाली होती. आज बायाचे म्हणले की पटापटा कामं करून घेतो. आम्ही 8:30 कामं झाली. आज दिवसभर लाल मिरची तोडायचे. भरपूर लाल मिरची निघन आपल्याला. चला मग आता बाया काय करते त्या. बाया आधी जेवण करते त्या कारण का घरून येताना जेवण करत नाही त्या. त्यांना गडबड होती येताना आणि वसा वसा जेवावं लागतं. त्याच्यामुळं इथं आलं की आपलं निवांतीनं जेवते त्या. बरोबर 9:30 कामाला लागते त्या बाया. चला बघूया आता. पोर पण आज खाली घेतले ते. आज कोणच नाही. मामा पण गेले ते त्यांच्या मित्राच्या इकडं. सगळी आपापल्या कामाला गेले ते. आता आम्ही पण आमच्या कामाला चाललो आहे मिरच्या तोडायला. इथं बाया बसलं ते जेवायला. लेकरं खाते ते कुरकुर. अयो कोण दिले त्या आजीन दिले काय. सगळं पोरांला आज खायला आणले बायानी बिस्किट कुरकुर. हा पुन्हा खावा पुन्हा खावा. हा मोजून मोजून घ्या. इथं लागला साडे 9 वाजे. बाया लागल्या पातीला. 9 बाया आहे त्या. हा राह इथं बघा आंबे खाली. मुंग्याच इथे मुंग्या काय काम करायला. काय काम करताय होय रा. त्या मावशी कशाला बोलतोय आजी तुम्हाला. काय म्हणते त्या. काय म्हणते त्या. इथं लेकरं खेळते. निम्यापर्यंत आलंय थोडंच मिरशी म्हणून भरपूर वाढलंय. लेकर इथं आंब्याखाली खेळते ते सावलीला. वालपर्यंत तोडायचे त्या. काल तोडले त्या वालपर्यंत. लाल मिरच्या तोडायचे त्या. बारीक अशा मिरच्या आहेत त्या पण तिखट आहे त्या. बायांच्या गप्पा चालू आहेत आपल्या मिरच्या तोडत तोडत. तर बघा कसले मिरच्या येते नसते. लाल भडक लाल जरात मिरच्या येते सगळ्या आणि पूर्ण झाडाला लागल्या त्या अशा. आणि खाली पण गळून पडले ते. तर त्या मिरच्या तोडून घेतो आता आम्ही. ऊन भरपूर झालंय. 12 वाजले ते. आता ऊन भरपूर झालंय. आता 12 वाजले ते आणि ऊन पण भरपूर लागायला लागले आता. पण काय करायचं नाही इलाज आहे. शेतकऱ्याला ऊनात राबावंच लागते. राबल्याशिवाय मिळत नाही काय. कष्ट केल्याशिवाय फळ मिळत नाही असं झालं आहे. चला मग मिरच्या तोडायच्या. आता 2 वाजता दुपारची सुट्टी होती जेवणाची. चला तोडतो आता आम्ही पटापटा.
दिले बायांना पाणी द्यायला. भरपूर खाली पण पोहत आहे, वरनं पण पोहत आहे. आज भरपूर ऊन आहे. दोन वाजले ते आता, तर सगळ्या बाया जेवायला सुटल्या त्या आपापल्या पाट्या भरलेल्या अशा पिशत होते ते. आता आम्ही पण चाललोय घरी. चला थांबा, मला वत द्या, मला वत द्या. इथं चाललोय आता सगळे पाणी काढतो इथं पायांना प्यायला. काय झालं नाही सोड पण. इथं आंब्याच्या सावलीला बसते ते आता बाहेर जेवायला सगळ्या. जेवणा केली आता लागलोय आम्ही पातीला. इकडे बाया सुद्धा लागले त्या पातीला. चला तर मग आता घेऊया थोडं. इथं बाया बसले आता पाणी प्यायला. पाणी पिऊन आता मिरच्या तोडायचे ते अजून. आमची भरलेली आहे, आमच्या मागची आमची मागची भरलेली आहे. भरून सांडली, भरून सांडली आमची. इकडे वाजले 5:30 आणि आता निघाल्या त्या बाया, सुटल्या त्या बाया. टमटम आले त्यांचं, निघाल्या त्या बाया. आता बायानं हिरव्या मिरच्या घेतल्या का तुम्हाला? हिरव्या मिरच्या घेतल्या. तर बाया 6 वाजता गेल्या. तर आता आम्ही चालू आहे, अंधार पडलाय भरपूर इकडे दिसतोय तुम्हाला. तर मुलं जेवायचं म्हणतात आहेत, तर त्यांना केलं आहे वरण भात आणि आम्हाला बघूया काय केलं आहे ते. तर आता आता स्वयंपाकाची तयारी म्हणजे झाल्या मुलांसाठी केला स्वयंपाक वरण भात. आणि हे बघा, हे नाही आत्ता चालेल मुरगासावरनं आले ते घरी आता.